नमस्ते मुलांनो, प्रत्येक ताऱ्याच्या निर्मितीनंतर त्या ताऱ्यामध्ये उत्क्रांती होत जाऊन तो तारा त्याच्या अंतिम अवस्थेत जातो। ताऱ्याच्या मूळ वस्तुमानाप्रमाणे ताऱ्यांची विभागणी साधारणपणे तीन गटात केलेली आहे। पहिला गट सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 8 पट कमी वस्तुमान असणारे तारे। दुसरा गट सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 8 पट ते 25 पट एवढे वस्तुमान असणारे तारे। तर तिसरा गट हा सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 25 पटीपेक्षा जास्त वस्तुमान असणारे तारे। अशा तीन गटांमध्ये ताऱ्यांची विभागणी केलेली आहे। प्रत्येक गटातील ताऱ्याची अंतिम अवस्था ही साधारणपणे सारखीच असते। या तीनही गटातील ताऱ्यांच्या अवस्थेबद्दल आपण सविस्तरपणे एक एक करून अभ्यास करणार आहोत। आता आपण सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 8 पट वस्तुमान 8 पटापेक्षा कमी वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था पाहणार आहोत। या ताऱ्यांचे उत्क्रांतीच्या शेवटी मोठ्या प्रमाणात प्रसरण होऊन हे तारे 100 ते 200 पट मोठे होतात। या ताऱ्यांना आपण तांबडा राक्षसी तारा असे म्हणत असतो। या ताऱ्यांचे तापमान कमी झाल्यामुळे हे लालसर दिसतात, तसेच हे आकाराने प्रचंड मोठे होतात, म्हणून यांना तांबडा राक्षसी तारा असे म्हटले जाते। या ताऱ्यांच्या उत्क्रांतीच्या शेवटी एक प्रचंड मोठा विस्फोट होतो आणि त्या विस्फोटामुळे या ताऱ्यांमधील तप्त वायूचे आवरण हे बाहेर फेकले जाते व हा तारा आतील बाजूस आकुंचित पावतो। आकुंचनामुळे या ताऱ्याचा आकार हा साधारणपणे आपल्या पृथ्वी एवढा होतो। पृथ्वी एवढा आकार असला तरी त्या ताऱ्याचे वस्तुमान हे पृथ्वीपेक्षा कित्येक पटीने जास्त असते। अशा अवस्थेत या ताऱ्याची घनता ही कित्येक पटीने वाढते। अशा स्थितीत त्या ताऱ्यातील इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब हा त्या ताऱ्यातील गुरुत्वबलास संतुलित करण्यास पुरेसा असतो। हे तारे आकाराने लहान व श्वेत दिसतात, म्हणून या ताऱ्यांना श्वेतबटू असे म्हणतात। ह्या ताऱ्यांचे तापमान हे नंतर कमी कमी होत जाते, मात्र त्यांचा आकार आणि वस्तुमान हे अनंत काळापर्यंत स्थिर राहतात, म्हणून ह्या ताऱ्यांची अंतिम अवस्था ही श्वेतबटू म्हणून ओळखली जाते। आता आपण ताऱ्यांच्या दुसऱ्या गटाची अंतिम अवस्था काय असते ते पाहणार आहोत। यामध्ये ताऱ्यांचे मूळ वस्तुमान हे सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पट ते 25 पट असणारे तारे यामध्ये विभागले जातात। या हे तारे देखील त्याच्या उत्क्रांती दरम्यान विविध अवस्थेतून जात असतात। यामध्ये त्यांची तांबडा राक्षसी तारा व नंतर महाराक्षसी तारा अशा अवस्थांमध्ये जात असतात। महाराक्षसी तारा या अवस्थेमध्ये या ताऱ्यांचा आकार हा 1000 पटीने वाढतो, त्यामुळे ते आकाराने प्रचंड मोठे होतात। उत्क्रांतीच्या शेवटच्या टप्प्यात या ताऱ्यांमध्ये प्रचंड असा मोठा महाविस्फोट होतो। या शक्तिशाली विस्फोटामुळे या ताऱ्यातील तप्त वायूचा दाब हा बाहेर फेकला जातो व आतील भाग हा आकुंचित पावतो। हा आकुंचित झालेला भाग हा साधारणपणे 10 किलोमीटरच्या आसपास असतो व हा आकुंचित झालेला भाग हा जवळजवळ न्यूट्रॉनने बनलेला असतो, त्यामुळे या ताऱ्यांना न्यूट्रॉन तारे असे देखील म्हटले जाते। ताऱ्यातील न्यूट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब हा अनंत काळापर्यंत त्या ताऱ्यातील गुरुत्वबलास
संतुलित करण्यास पुरेसा ठरतो व शेवटी न्यूट्रॉन तारे ही त्या ताऱ्यांची अंतिम अवस्था असते. सन 1054 मध्ये सर्वात पहिले चिनी लोकांनी अशाच एका न्यूट्रॉन ताऱ्याचे महाविस्फोट होऊन त्याचे दर्शन त्यांना झाले होते व ते त्यांनी पाहिले होते. आता आपण सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 25 पट वस्तुमान अधिक असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था पाहणार आहोत. या ताऱ्यांची उत्क्रांती होत असताना सुद्धा हे तारे तांबडा राक्षसी तारा व महाराक्षसी तारा या अवस्थांमधून जात असतात व शेवटी त्या ठिकाणी होणाऱ्या प्रचंड अशा महाविस्फोटामुळे या ताऱ्यांच्या गुरुत्वीय बलाशी समतोल राखू शकेल असा कोणताच दाब त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही व हे तारे प्रचंड प्रमाणात आकुंचन पावतात व प्रचंड असे लहान बनतात व त्यांची गुरुत्वीय शक्ती ही प्रचंड प्रमाणात वाढते. ही गुरुत्वीय शक्ती एवढी वाढते की त्या ताऱ्यांच्या जवळपास असणाऱ्या सर्व वस्तू या ताऱ्यांकडे प्रचंड प्रमाणात आकर्षितल्या जातात व शोषून घेतल्या जातात. अगदी प्रकाश देखील ह्या ताऱ्यांच्या केंद्रकापासून बाहेर पडू शकत नाही. या ताऱ्यांवर पडलेला प्रकाश देखील आतमध्ये शोषला जात असतो. म्हणूनच हे तारे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत व ह्या ताऱ्यांच्या स्थानावर आपल्याला एक काळे छिद्रे दिसते. यालाच आपण कृष्णविवर किंवा ब्लॅक होल म्हणत असतो. हे ब्लॅक होल किंवा कृष्णविवर म्हणजेच ह्या ताऱ्यांची अंतिम अवस्था असते व त्यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू ह्या शोषल्या जातात. अशा पद्धतीने ह्या ब्रह्मांडातील सर्व तारे हे त्याच्या अंतिम अवस्थेत 3 गटांमध्ये जात असतात. या ताऱ्यांच्या उत्क्रांतीच्या 3 अवस्था व 3 पद्धतीने अंतिम अवस्था असतात.